नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पोलीस भरतीची नवीन जाहिरात मित्रांनो अपडेट झालेली आहे आणि जागासुद्धा वाढलेल्या आहे. 18,331 इतक्या जागांसाठी ही भरती होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्या विभागामध्ये किती जागा आहे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सोबतच क्वालिफिकेशन काय लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, किती अर्ज करता येणार आहे, सर्व आपण डिटेल्स याच्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, उपलब्ध जागा आपण बघू शकता. पोलीस शिपायाच्या 14,956 इतक्या जागा आहे. तर चालक पोलीस शिपाई याचे जे आहे 2174 म्हणजे 2174 इतक्या जागा आहे. आणि राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई SRPFच्या 1203 अशा 18,331 इतक्या जागांसाठी ही मेगा पोलीस भरती 2021 निघालेली आहे. तर मित्रांनो, बृहन्मुंबई पोलीस शिपायाच्या 7076 जागा आहे. तर पोलीस शिपाई चालकच्या 994 इतक्या जागा आहे. ठाणे शहरमध्ये 521 जागा पोलीस शिपायाच्या आहे, 75 जागा चालक पोलीस शिपायाच्या आहे. पुणे शहरमध्ये 720 पोलीस शिपाई, 10 जे आहे चालक. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 216 इतके पोलीस शिपायाच्या जागा आहे. मीरा भाईंदरमध्ये 986. त्यानंतर 308 नागपूरमध्ये चालकच्या 221 आहे. नवी मुंबईमध्ये 204 20 जागा, अमरावतीमध्ये पोलीसच्या 21 जागा ज्या आहे पोलीस शिपाई चालकच्या आहे. त्यानंतर सोलापूर शहर 98 जागा ज्या आहे पोलीस शिपायाच्या, 73 जागा ह्या पोलीस शिपाई चालकच्या आहे. त्यानंतर लोहमार्ग मुंबई 620 जागा आहे, 68 जागा ठाणे ग्रामीणमध्ये आहे, तर 48 जागा पोलीस शिपायाच्या आहे, पोलीस शिपाई चालकच्या आहे. रायगडमध्ये 272 जागा पोलीस शिपायाच्या, 6 जागा चालकच्या आहे. पालघरमध्ये 211 आणि 5 जागा चालकच्या आहे. सिंधुदुर्गमध्ये 99 आणि 22 चालकचे आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 131 जागा आहे, नाशिक ग्रामीणमध्ये 164 आणि 15, अहमदनगरमध्ये 129 आणि 10, धुळेमध्ये 42 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 24 जागा आहे, पुणे ग्रामीणमध्ये 579 आणि 90 चालकचे आहे. तर साताऱ्यामध्ये 145 पोलीस शिपायाचे आहे, सोलापूरमध्ये 26 आणि 28 जागा जे आहे चालकचे आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये 39 आहे, नांदेडमध्ये 155 आहे, 30 जागा चालकच्या आहे. परभणीमध्ये 75, हिंगोलीमध्ये 21, नागपूर ग्रामीणमध्ये 132 आणि चालकच्या 47 आहे. भंडारामध्ये 61 आणि चालकचे 56 आहे. चंद्रपूरमध्ये 194 आणि 81 चालक आहे. वर्धामध्ये 90 आणि 36 चालक आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये 348 160 इतक्या जागा आहे. गोंदियामध्ये 172 इतक्या जागा आहे. अमरावती ग्रामीणमध्ये 156 जागा पोलीस शिपायाचे आहे, तर 41 जे आहे चालकचे आहे. अकोला 327 जागा पोलीस शिपाई चालकच्या, 39 जागा आहे. बुलढाण्यामध्ये 51 जागा पोलीस शिपाई. यवतमाळमध्ये 244 जागा पोलीस शिपाई, 58 चालकचे आहे. लोहमार्ग पुणेमध्ये 124 जागा शिपायाचे आहे. लोहमार्ग औरंगाबादमध्ये 108 जागा आहे. औरंगाबाद शहरमध्ये 15, लातूरमध्ये 29, वाशिममध्ये 14 आणि लोहमार्ग नागपूरमध्ये 28 आहे चालकच्या जागा आहे. त्यानंतर SRPF पुणे 1 मध्ये 119 इतक्या जागा आहे. SRPF पुणे 2 मध्ये 146 जागा आहे. SRPF नागपूर मध्ये 54 आहे. 2 SRPF मध्ये 71 आहे. धुळे SRPF 6 मध्ये 59 आहे. 2 SRPF 7 मध्ये 110 जागा आहे. मुंबई SRPF 8 मध्ये 75 आहे. सोलापूर SRPF 10 मध्ये 33 जागा आहे. गोंदिया SRPF 15 मध्ये 40 जागा आहे. कोल्हापूर SRPF 16 73 जागा आहे. काटोल नागपूर SRPF 18 243 जागा आहे. तर कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278 इतक्या जागा आहे. पोलीस शिपायासाठी तुम्हाला 12 वर्ग पास किंवा तुमचा डिप्लोमा वगैरे मागितलेला आहे समकक्षमध्ये. आणि तुम्हाला जे आहे वयोमर्यादा पोलीस शिपायासाठी 18 ते 28 वर्ष आहे. OBC SC ST EWS यांना 5 वर्षाची वयामध्ये सूट आहे, म्हणजे 33 वर्षापर्यंत. पोलीस शिपाई चालक यांना जे आहे 19 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 5 वर्षाची सूट दिलेली आहे OBC SC EWS यांना. पोलीस शिपाई चालक 19 ते 28 वर्ष आणि SRPFला 18 ते 25 वर्ष आहे, प्लस वर्षाची सूट आहे OBC SC EWS. बाकी आरक्षणानुसार सूट दिलेली आहे. याला शारीरिक पात्रता काय लागणार आहे? पोलीस शिपाई मुलांसाठी 165 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. पोलीस शिपाई मुलींसाठी उंची 155 सेंटीमीटर आहे. पोलीस शिपाई मुलांसाठी जी आहे छाती 79 न फुगवता आणि फुगून 5 सेंटीमीटर. पोलीस शिपाई मुलांसाठी चालक पदासाठी उंची तुम्हाला 165 लागेल, म्हणजे तितकीच. आणि मुलींना जे आहे चालक पदासाठी 158 सेंटीमीटर लागेल. पोलीस शिपाई स्पोर्ट्स बॅन्डमन तर पद नाही आहे. SRPF साठी जी आहे उंची 168 सेंटीमीटर इतकी मुलांना लागणार आहे. अनुभवाची गरज नाही आहे, वेतन शासकीय नियमानुसार मिळेल. परीक्षा शुल्क 450 रुपये आहे. खुल्याला, ओपनला आणि मागासवर्गीयांना 350 रुपये आहे.
नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रात असणारे अंतिम तारीख 30/11/2022 पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बघायची असेल तर या साईटवर तुम्ही यायचं. इथे आल्यानंतर ते जाहिरातीचा घटक आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करायचं. इथे डाउनलोड जाहिरात तुम्ही करू शकता आणि बघू शकता जाहिरात त्या त्याची सर्व याची मी तुम्हाला लिंक देऊन देतो. त्या तुम्हाला याची बघायची असेल तिथे तुम्ही बघू शकता संपूर्ण जाहिराती उपलब्ध झालेल्या. अप्लाय कसं करायचं या लिंकवर जायचं. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ते सर्वसाधारण सूचना आधी वाचून घ्यायच्या. किती पदाला त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे, एका पदासाठी तुम्ही एका याच्यामध्ये एकच अर्ज तुम्ही दाखल करू शकता. डबल अर्ज केला तर तुमचं ते वैध राहणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सकाळीच मी तुम्हाला सर्वसाधारण सूचनांचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर वाचल्यानंतर असेल तुम्ही सर्वसाधारण सूचना त्या लिंकवर जाऊन इथे ओपन होऊन जाईल. सर्वसाधारण सूचना महत्त्वाच्या आहे, संपूर्ण तुम्हाला रीड करून घ्यायची आहे. त्याच्यानुसार तुम्हाला कार्यवाही करायची आहे. त्यानंतर अप्लाय लिंकची येईल. अप्लाय लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करायसाठी सर्वप्रथम नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि नवीन नोंदणी करा इथं क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा टाईपचं तुमच्याजवळ येईल. तिथे तुम्हाला स्वतःचा युजर नेम म्हणजे ईमेल आय डी ॲज अ युजर नेम तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आय डी लक्षात ठेवा, बरोबर टाका, चूक करू नका. पासवर्ड बरोबर टाका, लक्षात ठेवा कुठला पासवर्ड आपण टाकलेला आहे. ईमेल आय डीचा पासवर्ड टाकायचा नाही, दुसरा पासवर्ड टाकायचा. इथे ईमेल आय डीचा टाकण्याची गरज नाही, टाकला तरी चालतो, परंतु आपला जो ईमेल आय डीचा पासवर्ड असतो तो सेक्युअर ठेवायचा, तो टाकायचा नाही. दुसरा पासवर्ड इथे टाकायचा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा इथे आणि परत जे आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव इथे आता इथे स्वतःचं नाव लिहायचं आहे, वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव, स्वतःचं नाव टाकायचं इथे, आडनाव टाकायचं आणि तुमच्या वडिलांचं नाव असं पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर देवनागरीमध्ये तुमचं नाव लिहायचं इथे, जसं माझं नाव लिहित आहे मी इथे, तर असं नाव लिहून घ्यायचं इथे जे तुमचं नाव असेल ते अशा टाईपनं. नाव लिहिल्यानंतर ते स्पेस द्यायची तर तुमचं तिथं नाव मराठीमध्ये येऊन जाईल. नसेल होत तर ट्रान्सलेटचा यूज करायचा आणि मराठीमध्ये करून घ्यायचं. ते लिंग सिलेक्ट करायचं इथे, ह्या कॅप्चा कोड टाकायचा, रजिस्टर करून घ्यायचा. एक वेळा रजिस्टर हे झालं की नंतर मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सर्व क्वालिफिकेशन वगैरे ॲड करायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फीस पेड करायची आहे. तुम्हाला मग त्यामध्ये कुठल्या पोलिसला तुम्हाला अप्लाय करायचं ते सुद्धा तुम्हाला निवडायचं आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. एक फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला सेपरेटली आज तुम्हाला रात्रीपर्यंत उपलब्ध करून देईन. तरी आजच्यामध्ये इतकंच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.